श्री संत निळोबा राय अभंग आता प्रकाशन श्री संत निळोबा राय वातावाड्याच जीर्णोद्धार या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नंदा अजिदादा पवार उपस्थित असलेले राज्याचे गृहमंत्री माननीय नंदा दिलीपजी वळसे पाटील आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्त परायण चैतन्य महाराज दिंडकर आदरणीय हरिभक्त परायण भास्कर महाराज उपस्थित असलेली सर्व संत मंडळी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व वारकरी संप्रदायातील सर्व भाविक त्याचप्रमाणे ज्यांनी मला निमंत्रण दिलं असे कार्याध्यक्ष अशोकरावजी सावंत त्या संत निळोबा महाराज संस्थानचे अध्यक्ष नंदरामराव पठारे आपले लोकप्रिय आमदार निलेशजी लंके उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी संत निळोबा राय अभंग गाथेचं प्रकाशन व संत निळोबा राय वातावरणाचा जीर्णोद्धार या कार्यक्रमाला उपस्थित राहताना निश्चितपणे आनंद आम्हाला वाटतो. एक संत परंपरा आहे आणि त्या संत परंपरेतलं एक महत्वाचं नाव श्री संत निळोबा राय आहे. मला अशोक सावंतांनी निमंत्रण दिलं, एकदा नाही दोनदा भेटले आणि तुम्ही आलंच पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. आता मला इतका आग्रह तो दादाला किती आग्रह असेल याचा विचार तुम्ही करा. आणि त्या आग्रहानं शेवटी जावं की नाही जावं की नाही दुसरे काम लग्नाचा दिवस कार्यकर्त्याच्या घरी लग्न सगळं असताना कुठेतरी असं वाटून गेलंय की अशोक सावंतांनी आपल्याला सांगितलं असलं तरी हे प्रति पंढरपूर आहे आणि कुठेतरी पंढरपूरच्या पांडुरंगाची इच्छा आहे का आपण आलं पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो, निळोबारांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि एक आनंद यामध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांना होत असत. खरं ही खूप थोर संत परंपरा आपली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर सुरू झालेली, कदाचित संत मंडळी सांगू शकेल पण आपला पांडुरंग कधीचा कधी तयार झाला कधी आला इथे काय माहित नाही, परंतु आला तो सर्वांना बरोबर घेऊन आला आणि संदेश सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन सतत काम करण्याचा त्यांनी दिला. संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेमध्ये गीतेला आणलं आणि बहुजन समाजाकरता ती दिली. संत ज्ञानेश्वरांना किती हाल अपेष्टा सहन करावा लागल्या हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. परंतु त्यांनी बहुजन समाजामध्ये एक ज्ञानाचा सूर्य उगवण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं आणि तिथून पुढे आणखी ही परंपरा पुढे जात गेली. संत तुकारामांनी ती आणखी पुढे नेली आणि बहुजन समाजातल्या माणसांना ज्ञान वाटण्याचं काम केलं. खरा तुकाराम काय सांगतो, तुकाराम गाथा संत ज्ञानेश्वरी जशी आपल्याला प्रिय तशी तुकाराम गाथा आपल्याला प्रिय, परंतु त्यांनी जे सांगितलं तो बहुजन समाजाला त्या समाजाला होत असलेला उद्देश होता. ते कसं वागावं काय आहे जगामध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे हे सांगणारा उद्देश त्यांनी केला. आणि आनंद याचा आपल्याला दिसतोय की निळोबा राय हे संत तुकारामांना गुरु मानत होते. ते शिष्य ज्यांचा संत तुकारामांचा सहवास त्यांनी घेतला त्यांना गुरु मानलं असं व्यक्तिमत्व ह्या भूमीत होऊन गेलं. ही पुण्यभूमी म्हटलं तरी वावगं नाही, पुण्यभूमी ही. आणि म्हणून प्रति पंढरपूर म्हणजे तो इतकं तन्मयतेनं तल्लीन होऊन जायचं विठोबाच्या भजनामध्ये विठ्ठलाच्या भजनामध्ये की त्याच्याकरता पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नव्हती, इथंच पंढरपूर तयार होत असेल. आणि मला असं वाटतं की आजही पंढरपूर इथं आहे, विठ्ठल आजही इथे तुमच्यामध्ये असं मला पक्क तरी वाटून जातो. ही परंपरा विठोबांची तुम्ही आपण जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वराचं पसायदान जे आहे ते सर्वांच्या कल्याणाचे प्रार्थना करते. काय मागतं पसायदान, सगळ्यांना कल्याण दे. संत तुकारामांनी काय वेगळं मागितलं, संत निळोबांचं काय, संत निळोबां सुद्धा जाती धर्म याच्या पलीकडचा भेद नाही, सर्व समान म्हणणारे संत निळोबा. संत नरहरी सोनर असेल, संत सावतामाळे असेल,
गोरोबा कुंभार असेल, ही परंपरा किती मोठी परंपरा, आणि या परंपरेचं आपण पाईक आहोत, आपण तिचे भक्त आहोत, वारकरी आपण आहोत, या परंपरेचे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना निश्चितपणे वाटला पाहिजे. मला सुद्धा वाटतं, निश्चितपणे वाटतं. मला आपल्याला सगळ्यांना कधी वाटत असतं की आपला देश एवढे मोठा देश, एवढी विविधता, एवढी लोकसंख्या, तरी कसा चांगला चालला. आता लोक काही निघालेत स्वातंत्र्य चळवळीवर सुद्धा आघात करायला निघालेत. अरे ही स्वातंत्र्य चळवळ असेल ना, आमची ही सगळी परंपरा असेल, याच्यातून देश घडला म्हणून बाकी देशांमध्ये लोकशाही स्थापित झाली नाही, आमच्या देशात मात्र लोकशाही स्थापित झाली चालली, त्याला ही संत परंपरा तिने दिल्ली शिकवणं सुद्धा कारणी होते, हे विसरून आपल्या सगळ्यांना चालणार नाही. आणि म्हणून एका थोर परंपरेचे पायिक आपण आहोत, त्यामध्ये एक पायरी जी आहे ती निळवांची आहे सगळ्या थोर परंपरेतली, आणि तिथं आपण नतमस्तक होण्याकरता आज आलो. खरं जे आजचं पुस्तक पाहिल्यानंतर जे छापलंय त्यांच्या अभंगांचं, पहिलं मी खूप अभिनंदन करतो संस्थांचे, ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक तयार करण्याकरता श्रम घेतले असतील, परिश्रम घेतले, त्यांचं सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो. कारण कुठेतरी हे लेखी स्वरूपात आणणं पूर्वी होतं का नाही मला माहित नाही. मला कोणतरी सांगितलं पूर्वी नव्हते, ते सगळे अभंग एकत्र केले, माहित नाही आपल्याला पुढच्या काळामध्ये याच्यातलेच काही भजनं बनतील. कारण बऱ्याच वेळा असं तुमकारामध्ये गाथा असले ते संत भोगाव असल्या ज्ञानेश्वर वाटत नाही इतक्या सुंदर, लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये ओव्या आपण ऐकतो असं वाटत होतं. अरे खरं संत ज्ञानेश्वर जर ऐकायला असते तर काय वाटलं असतं त्यांना असं वाटून जात. आपण याच्यातलं कदाचित काही काव्याचे असे नमुने असतील जे पुढच्या काळाला मार्गदर्शन, संपूर्ण समाजाला, विश्वाला मार्गदर्शन करत राहतील याची खात्री मला आहे. म्हणून तुमचं खूप अभिनंदन इथे करतो. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न ह्या करता केला, अशोकराव सावंत असतील, ज्ञानेश्वरराव पठारे असतील, आमदार दिलीप दंके असतील, आजचा कार्यक्रम एक सुंदर कार्यक्रम तुम्ही केला याकरता तुमचं अभिनंदन करतो. निरोबा चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द संपव. धन्यवाद नामदार साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी